जगात ज्या ज्या भागात व्हॅलेंटाईन डे साजरा होईल त्या त्या भागात दरवळेल मराठी मातीतल्या गुलाबाचा गंध. जगभरातील तरुण तरुणी मावळच्या मळ्यात पिकवलेले गुलाब एकमेकांना देऊन व्यक्त करतील आपल्या मनातल्या भावना. व्हॅलेंटाईन आल्यामुळे आम्हाला तशी काही दिवाळीच आली आहे असं वाटतं. जिथे आम्ही काम करतो तो ते फुल बाहेर प्रदेशात काही काही कपलला दिला जातो. एक कपलला दिला जातो नंतर आनंद व्यक्त होतो ना, त्या ज्या भावना असतात त्या आम्हाला फील होतात की कोणच तरी मन जोडण्याचं काम या फुलातून केलं जातं. प्रेमातली धडपड, भावनांचा कोलाहल, तिची किंवा त्याची घुसमट शब्दात व्यक्त करता येण्यासारखी नसते. तेव्हा लाखो शब्दांचं काम एका गुलाबाकडून होतं. म्हणूनच तर प्रेमात गुलाबाला प्रचंड महत्व आहे. आणि व्हॅलेंटाईन डे आल्यावर तर विचारूच नका, तिला किंवा त्याला गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करणाऱ्यांची संख्या या दिवशी मोठी असते. जगभरात हा उत्सव तरुणाईकडून जल्लोषात साजराही केला जातो, पण हाच दिवस मावळच्या अनेक कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आता दिवाळी ठरतोय. कारण यांनी पिकवलेल्या गुलाबांना जगभरातून मागणी येते. सर, कुठे कुठे हा गुलाब जातोय, कशा पद्धतीने उत्पादन करतोय? इंडियन मार्केटमध्ये आपण पूर्ण भारतात सगळ्या सिटीमध्ये पाठवतो. दरवर पूर्ण वर्षभर काम चालू असतं. व्हॅलेंटाईन डेच्या काळामध्ये आपण नेदरलँडला माल पाठवतो मोठ्या प्रमाणामध्ये. नेदरलँड हे जागतिक फुल मार्केट असल्यामुळे पूर्ण जगातून सर्व ठिकाणून तिथं मोठ्या प्रमाणात माल येत असतो. जे गुलाब देऊन तरुणाई आपलं प्रेम व्यक्त करते तेच गुलाब मावळच्या एका मळ्यातून जगभरात पाठवले जातात. जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलँड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारात या मराठी फुलांचा बोलबाला आहे. यामुळे थोडे थोडके नव्हे तर लाखो रुपयांचा शेतकऱ्यांना फायदा होतोय आणि अनेकांच्या घरी दिवाळीही साजरी होते. वर्षभर काम करणाऱ्या कामगारांसाठी 14 फेब्रुवारीचा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाहीये. या काळात त्यांच्या फुलांना जगभरातून मागणी येते. लाल गुलाब, पिवळे गुलाब, पांढरे गुलाब अशा कितीतरी रंगाचे गुलाब शेतकरी आपल्या मळ्यात पिकवतात आणि मागणीनुसार ते ग्राहकांपर्यंतही पोहोचवतात. फुलांची किंमत ही त्यांच्या लांबीनुसार ठरवली जाते. स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेत 40 ते 60 सेंटीमीटरच्या फुलांना मोठी पसंती आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डे ला मावळातील डच फ्लावर प्रजातीतील लाल रंगाच्या टॉप सिक्रेट, बॉर्डेक्स, फॅशन सामुराई, कप्पर क्लास, ग्रीन गला, फर्स्ट रेड, पिवळ्या रंगाचा गोल्ड स्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिवायवल, पॉइजन, ऑरेंज, नारंगी रंगाच्या ट्रॉफिकल, ॲमेझॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या ॲव्हिलॉस या फुलांना जापान, हॉलँड, थायलंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान, दुबई व इथोपिया यांसारख्या अनेक देशात मोठी मागणी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मावळातील गुलाबांना चांगलाच भाव आलाय. आणि एक्सपोर्टला मागणी असून सुद्धा समजा बुकिंग मिळत नाही, बुकिंग भेटले तर जास्त रेटमध्ये आपल्याला ते विकत घ्यावं लागते, त्यावरती 8% GST. मग आपल्याकडनं आपण भारतातून नेदरलँडला पाठवण्याचा खर्च, ज्या कस्टमरला भारतातून येणारं फूल किंवा केनिया इथं मिळणारं फूल ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडला. म्हणून भारताकडनं त्यांनी फुलं घ्यायचं प्रमाण कमी केलं आणि आपोआपच भारतीय मार्केटमध्ये फुलांची मागणी जास्त झाली आणि डोमेस्टिक मार्केटचे रेट डाऊन झाले. हा जो इथला जो मावळातला गुलाब आहे आता हा परदेशात जाण्यासाठी तयारीला झालेला आहे आणि हे काही वेळातच आता हे इथला जो हा गुलाब हा परदेशात रवाना होणार आहे. दिलीप कांबळे, साम टीव्ही, मावळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.